तुमचे आभार आहे, धन्यवाद करतो निश्चितच। तर जाऊया सामन्याकडे निश्चित। गोलंदाज पुन्हा एकदा निलेश पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल पावर प्लेची ओव्हर। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सत्यम असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन समीर असेल। हे दोन सलामीवीर पाहायला मिळतात, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते 30 यार्ड सीमेरेषेच्या बाहेर। एक शॉर्ट फाईनल, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक कव्हर, एक पॉइंट आणि एक मिड ऑफ, त्यानंतर मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळते। यावी हलक्या हाताने डिफेन्स केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न होईल तिथे, जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु निश्चितच सिंगल तिथे जोडली गेली। हॅलो, एक पारितोषिक आलेला आहे नीलज जाधव साठी, जर विकेट सॅट्रिक पूर्ण केली तर कट्टर समर्थक चोदरवाडा संघाची आणि चोदरवाडा गावचे समाजसेवक सन्माननीय किसनजी चौधरी याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे। निश्चितच क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, एक क्रिकेटची क्रेज आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे। यावी इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, टिपिकल पावर प्लेचा फटका, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावेसाठी चौकार, कोबरा इज ऑन फायर नाउ। यस, सुरेख फटका इनफील्डच्या ढोक्यावर, टिपिकल पावर प्लेचा स्ट्रोक। पावर प्ले मध्ये योग्य आपण पाहिले बऱ्याच, फक्त दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे फलंदाजांना गॅप शोधणं सोपं असतं आणि ती गॅप त्याने शोधली आहे। निलेश वरती आक्रमण इथे चढवलंय समीर फलंदाजानं, संधी मिळाली आहे मोठ्या मॅच मध्ये, कुठेतरी कॅप्टननं आता समीरला प्रोमोट केलाय, वर फलंदाजी करण्यासाठी पाठवलंय आणि त्याने आतापर्यंत तरी विश्वासार्थ ठरवलंय। शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल खरं तर नव्हता, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बॉल थोडासा टेक ऑफ घेताना आपण पाहिला। मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, 30 यार्ड सर्कलमध्ये एक सिंगल जोडली गेली आहे स्कोरबोर्डवर, सिंगलच्या मदतीनं टोटल आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना। 3 षटकांमध्ये मी म्हणेल चौधरपाडा टीमच्या विरोधात तुम्हाला फाईट करायची आहे तर 35 ते 40 धावा बनवाव्याच लागतील। तसे येवई संघाकडे गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे, यावी सोडून दिला पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय, विकेटच्या बाहेर बॉल पीस झाला होता। निलेश देखील थोडासा भरकडत असताना, यावेळीचा बॉल सीमेरेषेच्या बाहेर पडवलाय षटकारासाठी। तर ह्या मान्यवराची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, आणि या स्पर्धेसाठी भरपूर चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि ज्या ज्या वेळी या परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होतात असतात त्या त्या स्पर्धेमध्ये पाडाचे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सन्माननीय सुभाषजी जाधव, वेलकम सर, वेलकम सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये या व्यासपीठावर शुभागमन दिलेलं आहे, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि दादांत नेहमीच मी भाषण ऐकलेलं आहे की तुम्ही क्रिकेटवर लक्ष द्या, परंतु क्रिकेट असा केला की जेणेकरून तुम्ही लेदर क्रिकेटवर जास्त पूर्ण लक्ष केंद्रित करा, कारण लेदर क्रिकेटमध्ये तुमचं भवितव्य आहे आणि ह्या गोष्टीकडे मी अनेकदा दादांकडनं हे भाषण त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे आणि आज सुद्धा मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, परंतु जाऊया आता मात्र आपण क्रिकेटच्या या मैदानाच्या आतमध्ये। धन्यवाद। तर पहिला विकेट इथे बाद झालाय फलंदाज सत्यम, एक षटकार लागला त्यानंतर
सत्या या ठिकाणी बाद होताना दिसला। तीन चेंडूंचा त्यांना सामना केला, वैयक्तिक सात धावीचं योगदान दिलं आपल्या टीम साठी। टीमची टोटल आता पाहायला मिळते धावफलकावर 13 धावा, 13 रन्स ऑन अ बोर्ड। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। निलेश जाधवचा आपण विचार केला तर पहिल्यांदा मी म्हणेल निलेश जाधवच्या विरोधात एवढ्या धावा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात। निश्चितच मान्यवरांचं शुभागमन झालंय आणि योगी पाटील यांनी जरूर उल्लेख केला की साहेब जरूर नेहमी भाषणामध्ये सांगत असतात की तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळा, तर तुम्ही या लेवल पर्यंत नाही, इथपर्यंत मर्यादित न राहता तुम्ही स्टेट साठी खेळा, आपल्या देशासाठी खेळा। निश्चितच आणि आपल्या या गावाचं नाव, आपल्या भिवंडी शहराचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करा असे नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला ऐकायला मिळत असतं। मित्रांनो अगदी बरोबर उल्लेख केला, कारण टेनिस क्रिकेट एक मर्यादित लेवल पर्यंत तुम्ही टेनिस क्रिकेट खेळू शकता। जर तुम्हाला स्टेट लेवल, नॅशनल लेवल पर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला लेदर बॉल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। परंतु आता मात्र समीर आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला सुद्धा मात्र सोन्याचे दिवस आलेले आहेत, कारण आपण पाहतो की भरपूर व्यावसायिक क्रिकेट आता मात्र डेव्हलपमेंट झालेला आहे। परंतु तुम्हाला जर उच्च पातळीवर मात्र नक्कीच खेळ प्रस्थापित करत असेल तर लेदर क्रिकेटवर तुम्हाला सुद्धा मात्र भर टाकणं फार गरजेचं आहे। यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला पंचांचा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय। क्वार्टर फायनलची लढत आहे, क्योंकि आपण पाहिलं तर जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल, म्हणजे ट्रॉफीस पात्र ठरणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल। ज्या बांधवांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, काँग्रेस आय कमिटीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन दिलेला आहे। तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। इथे मात्र चेंडू हवेत होता आणि लॉंग अपला टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ। रोशन नाज प्रभावित केले लास्ट जेव्हा गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या सुरुवातीच्या तीन मॅचेस मध्ये आणि या क्वार्टर फायनलच्या मोठ्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय रोशन अतिशय दर्जेदार कामगिरी इथे दाखवली आहे। कारण पहिला चेंडू वाईड आल्यानंतर त्यानं विकेट मिळवली आहे फलंदाज समीरची। समीर जो चांगला फलंदाजी करत होता सलामीला आल्यानंतर, परंतु हा चेंडू खूपच छान पैकी आपल्याला यॉर्कर लेन डिलिव्हरी कुठे पायांमधून खोदून काढण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, टायमिंग मात्र बरोबर जुळला नाही आणि त्याच वेळी पाहतो की लॉंग अपकडे मात्र कुठल्या प्रकारे चूक पाहायला मिळाला नाही, सुंदर झेल तिथे मात्र पकडण्यात आला आणि आपण धावसंख्या आता मात्र पाहू शकता दोन कडे आतापर्यंत या ठिकाणी गमावले यवई संघाने आणि 14 धावा स्कोर कार्डवर। न्यू बॅट्समन नवीन फलंदाज अमर आलाय, अमोल आलाय चौथ्या क्रमांकावर। गोलंदाज रोशन पुन्हा एकदा टर्न होईल, कुठेतरी मी म्हणेल मनोज आज आता या मॅच मध्ये दिसत नाहीये ज्यानं आज पूर्ण दिवस गाजवला। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट रोशन, यावेळेचा बॉल क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, पडल्यानंतर बॉल बाहेर मूव्ह झाला पंचांचा, व्हाईट बॉलचा इशारा आला। एक स्टार रन मिळेल धावफलक आता अवंतरच्या मदतीने पुढे सरकत असताना। काय म्हणशील योगेश, जर आपण विचार केला तर तीन षटकांमध्ये किती धावा तुला सेफ वाटतात नक्षत्र चौधरपाडाच्या विरोधात? चौधरपाडा संघाची बॅटिंग ऑर्डर जर आपण जर पाहिली तर किमान 30 पर्यंत मात्र या ठिकाणी यवई संघाला जाणं फार गरजेचं आहे, कारण यवईकडे सुद्धा चांगली बॉलिंग आहे। फटका तर खूपच छान पाहायला मिळाला, परंतु भरपूर वेळ हवेत आणि लॉंग ऑन कडे मात्र झेल टिपलाय, कॅचिंग चांगली पाहायला मिळते समीर चौधरपाडा संघाच्या माध्यमातून। डेफिनेटली तुम्हाला उत्तम दर्जाची कामगिरी, हाय क्वालिटी क्रिकेट तिन्ही क्षेत्रामध्ये खेळावंच लागेल। जर तुम्हाला तुमच्याकडे फलंदाजी चांगली असेल, गोलंदाजी चांगली असेल, एखादा खेळाडू चांगला असेल तर तुम्ही एक सामना जिंकाल, दोन सामने जिंकाल, परंतु चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचायचं आहे ना तर तुम्हाला तिन्ही डिपार्टमेंटमध्ये, खास करून फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील लक्ष केंद्रित करावं लागत असतं। चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले चौधरपाडा टीमकडून। टीम वर्क भरपूर छान आहे या संघाचं, कारण एकाच जुटीने मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये एक खेळाडू उतरत असतात आणि मात्र एकमेकांना सहाय्य चांगल्या पद्धतीने मात्र देत असतात आणि त्याचमुळे पाहतो की या संघाने भरपूर एक उंची गाठलेली आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून। निश्चितच या विभागात मर्यादित नसून तर आपण पाहिलं टिटवाला शहापूर विभागामध्ये देखील या संघाचं नाव भरपूर घेतलं जातं। चौधरपाडा टीमनं आपल्या नावाचा दबदबा बनवलाय सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। यावेळेचा बॉल इथे शपल क्रॉस होऊन स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्यात, फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल वरती आलेत, बॉल उचलून फेक केला जाईल, तोपर्यंत मात्र वेळ होती, ओव्हर थ्रो झालाय त्या ठिकाणी, बॅकअप आहे, दोनच धावा मिळतील। जरूर आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो झाला होता, म्हणून बॅकअप चांगलं पाहायला मिळालं। टीम गेम सांघिक खेळ खूप चांगला आहे चौधरपाडा टीम कडून, भरपूर चांगला अभ्यास करूनच मात्र संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय। पहा थोडीशी फिल्डिंग मध्ये पाहिले तर रॉंग ऑन थ्रो पाहायला मिळाला, एसटी रक्षकाने चूक पाहायला मिळाली, परंतु बॅकअप साठी किमान दोन शतरक्षक मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले, ही एक चांगली बाब आहे।
उलटा चेंडू फटका तर खूपच छान क्षेत्र खाली आणि चेंडू अतिशय वेगाने निघून जातो या लॉन्ग लेगच्या दिशेने चार धावांसाठी हा चौकार क्लास स्ट्रोक फक्त टर्न केलं वेग होता बॉल मध्ये खरं तर वेग तेवढा नव्हता फुल टॉस बॉल होता आणि स्वीप केलं चेंडूला लॉन्ग लेग क्षेत्रामध्ये हा चौकार पाहायला मिळाला टीमची टोटल चौकाराच्या मदतीने आता वेगाने पुढे सरकली 21 वरती चांगली टोटल पाहायला मिळाले निलेश वरती देखील आपण पाहिलं तर यवईच्या फलंदाजाने आक्रमण केलं जो गोलंदाज अक्षरशः फलंदाजांना उभा ठेवत होता मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील षटकार आणि चौकार मारला आणि रोशन यांना आज दोन मॅन ऑफ द मॅच स्वीकारले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याला देखील आता फटकेबाजीला सुरुवात केली कारण पहा समीर कारण आज एकूण 12 संघ होते आणि 12 संघामध्ये दोन संघ निवडलेले आहेत आज क्वार्टर फायनल साठी आणि आपण दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ चांगले बॅलन्स संघ आहेत दरम्यान संजयजी केणे साहेबांचे इथे शुभाग बनलेलं आहे तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय षटकातील पुढचा चेंडू 21 धाबा स्कोर कार्डवर चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय या संघाला कारण इथून जर अजून 10-15 धाबा जर जोडल्या तर मात्र ही मॅच रफ अँड टफ प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळू शकेल इथे मात्र स्विंग अँड मिस कारण चेंडू येण्या अगोदर मात्र शॉट पिकअप केला आणि चेंडू पडल्यानंतर पाहतो की टर्न झाला आणि बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेला आणि त्या टर्न मध्येच फलंदाज इथे मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतो की निर्धाव चेंडू खरं तर निश्चितच ज्यावेळी तुम्ही अगेन्स्ट द स्पिन टर्नच्या विरोधात ज्यावेळी खेळताना त्यावेळी तुम्हाला क्रॉस बॅट आणणं फार गरजेचं असतं चेंडूवरती स्ट्रेट बॅटने तुम्ही हवं त्या क्षेत्रामध्ये खेळू शकत नाहीये यावेळेचा बॉल इथे फटका फसला बॉल हवेमध्ये परंतु झाली आहे चूक आणि बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चार धावेसाठी चौकार चुकीला माफी नाहीये आणि चूक कोणाकडनं झालेली आहे की ज्याच्याकडे सर्वात जास्त अनुभव आहे निलेश नंतर प्रदीप त्याच्याकडनं ही चूक पाहायला मिळते कारण प्रदीप सहजपणे हा जेले टिपण्याचा प्रयत्न तो करत होता जणू काही असं वाटलं की सूर्याची किरण त्याच्या डोल्यावर आली असावी परंतु क्रिकेटचा भाग आहे तुम्ही कुठलंही कारण सांगू शकणार नाही झेल ड्रॉप झालाय चार धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठला कराल त्यावेळी या चार धावा तुम्हाला नक्कीच आठवतील अशा रीतीने दोन षटकांचा खेल या ठिकाणी समाप्त आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे दोन गडी बाद तीन गडी बाद यवई संघाच्या 25 धावा स्कोर कार्डवर चांगली टोटल लागली आहे निश्चितच योगी पाटील आपण पाहिलं वर्ल्ड कप T20 विश्वचषक झेलाला किती महत्व आहे मॅथ्यू वेड ची ती झेल सोडली शाहीन आफ्रिदीच्या ओव्हर मध्ये हसन आली ना आणि त्यानंतर मात्र पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर झाला त्यामुळे झेलाला फार महत्व आहे एक क्षण असं वाटलं होतं की वर्ल्ड कप T20 या पाकिस्तान संघ जिंकेल परंतु मित्र असं म्हणतो की तोंडात जवळ घास आला आणि तो घास हिसकावून घेतला ऑस्ट्रेलियन टीमने आणि मात्र ही संधी मला तरी असं वाटतं की पाकिस्तान संघाला पुन्हा कधी येईल हे सांगू शकणार नाही निश्चितच दोन वर्ष तरी किमान आता वाट पाहावीच लागेल हॉट फेवरेट संघ मानला जात होता यावेळेचा बॉल इथे क्रॉस बॅटेड खेळायचं होतं खरं तर अगोदरच फ्रंट फुटला आले होते फलंदाज डॉट बॉल आलाय योगेश आले शेवटचा अंतिम षटक योगेश आज फलंदाजीमध्ये मी म्हणेल थोडासा अपयशी झालाय परंतु गोलंदाजीमध्ये आता कॅप्टनने त्याला इन्व्हाइट केलंय मागच्या मॅच मध्ये देखील थोडासा मागण्यात जरूर ठरला होता आता ह्या मॅच मध्ये पहिला डॉट आल्यानंतर काय करतो नेमके येणारा 5 चेंडू मध्ये पाहायला मिळेल पहिल्याच चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळतोय आपल्याला आणि चांगली सुरुवात आपल्या षटकाची करून देतोय आपल्या संघासाठी इथे मात्र पहा अजून एक मात्र व्हेरिएशन पाल आमलाला आणि मात्र बॅटला किस करून चेंडू जातो एस टी रक्षेच्या हातामध्ये आणि अजून एक धक्का इथे मात्र लागत असताना यवई संघाला पूर्णपणे आता बॅकफुटला ढकलले गेले अक्षरशः आपण विचार केला तर धावा येत नाहीये त्यामुळे फलंदाज स्कोरिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि चांगल्या चांगल्या चेंडूंवरती देखील मी म्हणेल स्कोरिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात म्हणून या ठिकाणी विकेट जात आहेत जरूर प्रेशर दबाव योग्य आपण पाहिलंय दबाव अशी जी परिस्थिती आहे ना दबावामध्ये चांगले यॉर्कर जरी बॉल असले ना तरी फलंदाज मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना फक्त धावाचं बनवायचे असतात परंतु समीर अपुजून आपण यवई संघाला बॅकफुटला म्हणू शकणार नाही कारण 25 धावा स्कोर कार्डवर आहे चार चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या चार चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका आला 30+ कारण पहिले तर सायंकाळचं 17 आहे 30+ धावसंख्या इथे मात्र यवई संघाने जोडल्या तरी मॅच खूप चांगली पाहायला मिळेल अजून एक या स्पर्धेमध्ये आकर्षक पारितोषिक आहे जो संघ शिस्तीचं पालन करेल अर्थात शिस्तबद्ध संघासाठी सुंदर भव्य आणि दिव्य ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे आमनेगावचे उद्योजक पिंटू पाटील यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे त्या संघाला ही ट्रॉफी दिली जाईल धन्यवाद पिंटू पाटील तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय फटका तर फसला चेंडू हा बेत आहे व्हॉट अ ग्रेट कॅच डीप लॉंग ऑनला उभे होते क्षेत्ररक्षक आणि जवळपास मिड ऑनला जाऊन झेल टिपलाय म्हणजे भरपूर मोठं अंतर कापत
त्याने आज झेल समाप्त केलाय. सुंदर कॅच. ग्रेट एफर्ट, ग्रेट एफर्ट. आपण चर्चा तीच करत होतो की फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचा किती चांगला असायला हवा, आणि ते क्षेत्र आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्र रक्षण मध्ये एक मिस्टेक देखील झाली. स्क्वेअर लेगला एक झेल सोडल्यानंतर चौकार गेला, त्यानंतर कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न केला प्रत्येक खेळाडून. 100% कमिटेड आहेत. आमने गावची मुरलीधर गोपाल पाटील याचकडनं आम्हाला शिस्तबद्ध संघासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. जेवढं अंतर येवई आणि चौधरपाडामध्ये आहे ना समीर, तेवढं अंतर विकेशने मात्र या ठिकाणी पार केलं. लॉंग ऑनला उभे होते, मिडॉनला जाऊन झेल त्यांनी टिपला आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आम्ही अगोदरच म्हटलं होतं कॅचिंग खूप छान पार लाभली आली, एक चूक झाली प्रदीपकडनं, परंतु इतर जर कॅचिंग जर आपण पाहिल्या तर चांगल्या पद्धतीने झेलला टिपले गेले मैदानच्या आतमध्ये. योगेश या विषयावर क्रॉस झालेत बॉल, खर तर अनएक्सपेक्टेड फेस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इतका वेगाने येईल असं अपेक्षित केलंच नव्हतं फलंदाजानं. अधिक वेगाने चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आला, चांगली ओव्हर आता आपल्याला पाहायला मिळते योगेश कडनं. धावसंख्या आपण पाहिली तर 26 धाबा स्कोर कार्डवर. अजून काही चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या डाबातील. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, पंचना प्रश्न विचारला, हाऊस दॅट हाऊस दॅट हाऊस दॅट, परंतु ही अपील नकारली आणि लेग बायचा इशारा पाहायला बोलतो घ्या. पंचांची जबरदस्त उलटीकडे कामगिरी. पंच मिका सर, पंच के के सर, अतिशय अंदाज आपणा आपणा षटकार आल्यानंतर मिका सरांची स्टाईल पाहिली तर ती वेगळी असते, आणि जर केकेंची जर आपण स्टाईल पाहिली तर ज्याप्रमाणे एखादा मोर पिसारा फुलवतोय तशा प्रकारची त्यांची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत असते. अंदाज आपणा आपणा स्टाईल आपणे आपणी. योगेश हा बॉल इथे देखील खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ पाहायला मिळाली आणि अखेरकार तीन षटकांचा खेळ इथे संपला. आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 27 टार्गेट असेल सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चौधरपाडा टीमला 28 धावसंख्येचं. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण आजचे प्रमुख अतिथी ज्यांच्याकडनं आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी आणि या क्रिकेटचे खूप मोठे फॅन सुद्धा आहेत आणि या परिसरामध्ये ज्या ज्या स्पर्धा असतात त्याच्या दादांचं शुभ आगमन होत असतो. या काँग्रेस आय कमिटी या ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयदादा पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मी सन्माननीय अभिमन्यूजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दादांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उबदार बायची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मान करूया. तर दादांच्या सन्मानासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण खूप मोठं मुलाचं योगदान आज आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सन्मान होत आहे अभिमन्यूजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि मी दादांना नक्कीच विनंती करेन की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन करावं. हा सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. बारकूबाई चषक 2021-22 या क्रिकेट स्पर्धेचे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे आयोजक, सर्व क्रिकेट रसिक व खेळाडू, मी प्रत्येक वर्षी आता आपला योगेश बोलला क्रिकेटबद्दल मी बोलत असतोय. मी प्रत्येक वर्षी सांगत असतोय की खेळाडूंनी सीझनवर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, पण ते बोलण्यामध्ये काही महत्व नाही असं वाटतोय मला, कारण कोणी लक्ष देत नाही त्या विषयावर. सध्या तरी आपल्या ग्रामीण भागामध्ये तरुणांना टेनिसवर खेळण्यामध्ये जास्त रस वाटतो, त्यांनी सर्वांनी टेनिस क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांना जास्त बोलण्यासाठी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ शकतो, मी दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ शकतो, जास्त काही मार्गदर्शन करू शकत नाही. आयोजकांचं अभिनंदन करतो, खूप छान असा आयोजक केलेला आहे तुम्ही, तुम्हालाही शुभेच्छा देतोय. आणि या टीममधनं विजयी संघाला शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द इथेच थांबवतो, धन्यवाद.
धन्यवाद दादा, चांगलं तुम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्ती केलं आणि चांगलं मार्गदर्शन केलं. कारण दादांचं एकच म्हणणं आहे की टेनिस क्रिकेटला आज वाव आहे, परंतु जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर लेदर क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे आणि लेदर क्रिकेटवर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. जो काही तुम्हाला मुलाचा सहकार्याची जर आवश्यकता असेल तर दादा नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते नेहमीच सांगत असतात सर्वच खेळाडूंना. तर जाऊया आता मात्र आपण मैदानाच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी संजयच्या ओव्हरमध्ये चौकार ठोकलाय फलंदाज योगेशनं. चांगली सुरुवात केली आहे पॉवर प्लेची. ओव्हर टार्गेट आपण पाहिलं तर 28 धावा करायचे आहेत सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर इथे चौकार मारला योगेश कोळीनं आणि आता मात्र चांगल्या सुरुवात पाहायला मिळते येते म्हणजे आपल्याला इनसाइड आउट वन शॉट वारंवार फटका हा पाहतच राहावा आणि रिप्ले पाहणं भरपूर इंटरेस्टिंग असेल. इनफील्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बॅक टू बॅक दुसरा चौकार. योगेश कोहली ऑन फायर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कोबरा ऑन फायर. काय जबरदस्त डान्सिंग आहे इथे मात्र पाहायला मिळाली. निश्चितच पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. प्रेक्षकांना सुवर्ण संधी जरूर आहे. वाट पाहतायत की कधी बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाते. इथे गोलंदाजाची रिएक्शन पाहिल्यानंतर मला वाटतं जेल ड्रॉप झाली. नक्कीच नक्कीच बॅटला स्पर्श झाला होता. म्हणजे जर कोबरा सारख्या जर समीर एखादा जर आपल्याकडे जर व्यक्ती असेल तर चिअर गर्ल्स ही मात्र या ठिकाणी मुलीस गरज लाभणार नाही अशा प्रकारचा अंदाज कुबराजीकडे आपण पाहतोय. क्रिकेटचे चाहते आहेत षटकार चौकारानंतर ते आनंद व्यक्त करत असतात. इथे मात्र एज लागते परंतु शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने पाहिला तर चेंडू खेळाडूच्या भरपूर पुढे मात्र चेंडू सेफ लँड होतोय. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने आता मात्र धाव पलक पुढे जाते. बिनगडी बाद 9 टार्गेट पाहिले तर आपण 28 धावांचा आहे. 9 सरासरी आपल्याला प्रति षटकामध्ये 9.33 ची सरासरी पाहायला मिळते आणि ती सरासरी आता मात्र गाठण्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये यश आलाय नक्षत्र स्पोर्ट्स उत्तरपाडा संघाला. का निश्चितच योगेशनं या मोठ्या मॅच मध्ये चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आणि महेंद्रनं देखील एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळते महेंद्रच्या माध्यमातून. बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावेसाठी चौकार. आहे परंतु बॉडी लँग्वेज जर आपण समीर पाहिली तर असं वाटतं की एवढी संघाने सामना सोडलाय की काय. कारण आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचे हात कमरेवर आहेत. जोपर्यंत सामना संपत नाही तर तुम्हाला नक्कीच लढावा लागेल. तुमच्याकडे जिद्द असेल, तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुमच्याकडे मात्र गेम चेंज करण्याची ताकद असेल तर तुम्ही अजूनही या मॅच मध्ये लढू शकता. परंतु तसं काही पाहायला मिळत नाही. पावलांचा बापर सुंदर फटका पाहायला मिळते. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत पोहोचतोय. लॉंगच्या दिशेने क्षेत्रक्षेत्राने सज्ज आहेत. चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. चांगली दमदार भक्कम मजबूत आणि अतिशय चांगली सुरुवात नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा संघ जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 14 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 14 धावांची गरज. जो टप्पा एका षटकामध्ये पूर्ण केलाय तो टप्पा आता मात्र अर्धा टप्पा 2 षटकामध्ये पूर्ण करायचा आहे. निश्चितच पहिल्या ओव्हर मध्ये पॉवरफुल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस त्यांनी सेवा दिली. तुमच्यापर्यंत चांगलं समर्थन पोहोचवलं आणि खूप छान टॅलेंट आहे. अर्थात माझे परममित्र व्हॉइस ऑफ जून नांदुरकी समीर ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करणार आहोत. तर मी आयोजक बीबी स्पोर्ट इताडे संघाला विनंती करतोय की आपला शुभ असते आपण समालोचक समीर ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. 12 चेंडू 14 धाब्यांची गरज. डबा एसटीवर चेंडूची फेकी. अतिशय चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने मात्र ग्लान्स केलाय. चांगला क्षेत्रक्षण पाहायला आपल्याला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्रक्ष आणि चेंडू मध्ये मात्र एक रेस पाहायला आपल्याला. परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र अगदी सीमेरीशी लगत चेंडू स्टॉप केला आणि फलंदाजाने तब्बल 3 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या. आखो आखो मे इशारा जबरदस्त
चित्ताची सप्लाई हरणाचा वेग आणि काय जबरदस्त खेल आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं सुंदरपाडा संघाच्या माध्यमातून। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतो या सन्माननीय मान्यवरांचं शुभ आगमन। तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। इथे मात्र लेट कट शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि चेंडू मात्र गल्लीमधून फरार होतोय। चार धावांसाठी हा चौकार क्लास आहे योगेश कोहलीचा। विजयासाठी सात चेंडू सहा धाब्यांची गरज। इथे मात्र ऑनसाइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळलो नाही। जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्रची जाऊन चेंडूला फेल करतोय तत्पूर्वी मात्र दोन धावा कंप्लीट केल्या। चुकांवर चुका पाहायला मिळतात या संघाच्या माध्यमातून। जिथे एक धाव होती तिथे दोन धावा कन्वर्ट केल्या आणि आश्चर्याने दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। दसूंच्या पाहायला मिळाल्या 24 येणारे सहा चेंडू विजयासाठी चार धाब्यांची गरज। वेल आहे थोडस तर त्यांचं नुकतंच शुभाग बनलेलं आहे सावदगावचे हे उद्योजक सन्माननीय प्रमोदजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। दोन मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे। पंचमिका सर यांना विनंती असेल। 25 धाबा झालेल्या आहेत म्हणजे विजयासाठी आता मात्र सहा चेंडू आणि तीन धाब्यांची गरज। कारण दोन सन्मान आहेत आपल्याकडे। दोन सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। सन्माननीय प्रमोदजी पाटील यांना आपण सन्मानित करूया। सन्माननीय अभिमन्यू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे। प्रमोदजी पाटील सन्माननीय गुरुनाथ पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। उबदार मायची शाल त्यानंतर सुंदर ट्रॉफीज अर्थात सन्मान चिन्ह आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जात आहे। कारण मांडीवर म्हटलं तर खूप मोठी उपस्थिती असते। आपण सन्मान पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर आणि त्यानंतर जून नांदुर्कीचा हा घोडाबाज आमचे परममित्र ज्यांनी तीन दिवसामध्ये भरपूर छानपैकी मात्र या ठिकाणी समर्थन तुमच्यापर्यंत पोहोचवलं। एक पहाडी आवाज समालोचक समीर ठाकरे यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि मी सन्माननीय भगवानजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। तर समालोचक
समीर ठाकरे साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप छान समोरच्यांनी तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता सन्मान होतो या समालोचक समीर ठाकरे यांचं. एक उगवता तारा टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर आणि एक अगली वेगळी ट्रॉफीज अर्थात सन्मान चिन्ह त्यांना देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. हा प्रेम आहे क्रिकेटवरचं. धन्यवाद समीर, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झालात आणि आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सहा चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त तीन धाब्यांची गरज. सामना करेल महेंद्र. जबरदस्त पार्टनरशिप, 25 धाब्यांची एक विजय पार्टनरशिप आपण म्हणू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही गेम चेंज होऊ शकते. चमत्कारी गोलंदाजी या ठिकाणी जर झाली तर परंतु ती चूक करेल का चौधरी बाडा संघ. डाबा स्टीवर चेंडू फेकी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातोय लांगडीच्या दिशेने. जोपर्यंत शॉर्ट फायलिंगच्या क्षेत्रात जाऊन चेंडू फील्ड करतोय, तत्पुरती मात्र एक धाव या ठिकाणी मात्र सहजपणे कंप्लीट केली आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. तुम्ही सीमेरेषे पलीकडे एक झेल टिपा आजच्या दिवसासाठी 200 रुपये आणि उद्या जर झेल पकडला तर शेअर मार्केट मित्रांनो गरम होणार आहे. सुपर संडे आणि उद्या एक झेल साठी प्रेक्षकांना भगवानजी पाडेल याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट, कारण योगेशला माहिती की आपण सिंगल डबल सुद्धा मात्र सामना जिंकू शकता. एक धाव कंप्लीट झाले, दुसरा धावचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकला असता आणि या ठिकाणी मॅच फिनिश आणि नक्षत्र चौधरीपाडा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन पुष्पराज भंडारी, अभिनंदन चौधरीपाडा संघ अँड हार्ड लक येवई संघ. आणि या क्वार्टर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने खरोखर महत्वाच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी, आणि तो खिलाडू आहे चौधरीपाडा संघाचा.